नमस्कार मित्रांनो, मी रोहन पवार, टीआरपी ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे मामाच्या गावाला गोठण्यात. तर आता मी नदीवर चाललो आहे खुबे पकडायला. फर्स्ट टाइम मी पकडतो आहे खुबे. चला तर बघूया मग. खुबे खुबे म्हणजे शिंपले आहे, शिंपले आहे गोठणे वड. या वडावरच त्याला नाव पडलं आहे गोठणे वड. आई पण फर्स्ट टाइमच पकडले ना खुबे. बघूया खुबे पकडण्यासाठी आमचे दाजी दिनेश साळवी येणार आहेत, रवी मामा. ही आहे ती गोठण्यातली गड नदी. आपण इकडे पकडणार आहोत खुबे. खुबे म्हणजे शिंपले. ते गळ बनवायचं काम चालू आहे. मासे पकडण्यासाठी गळ बनवत आहे. अरे उतरला मामा. तिकडे आहे रवी मामा. पेडिक्वेट चाललेलं आहे. नाहीये आता नाही मग. मित्रांनो, ही आहे गड नदी गोठण्यातली. मस्त असं पाणी. ताई बसली आहे मासे पकडत. मित्रांनी एवढे खुपे आपल्याला भेटलेले आहेत. अजून एक राऊंड होणार आपला, अजून पुरणार नाहीत आपल्याला. मी आलो दुसऱ्या स्पॉटवर खुबे पकडण्यासाठी. सो येते आपण बघत आहोत रोहन पवार. हॅलो गाईज. सो तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. विचारा विचारा. खुबे पकडण्यासाठी काय कौशल्य दाखवावे लागते? कौशल्य म्हणजे तुमच्या हाताला तो असं स्पर्श पाहिजे, म्हणजे जाणवलं पाहिजे खुब्यांचा. तुम्हाला आधी अडचण होतेच पकडण्यासाठी, पण एकदा तुम्हाला सवय झाली चाचपलं पाहिजे प्रॉपर एकदम. ॲक्च्युली खुबे असेल एकदम कडेला, नदीच्या काठावर असतात एकदम कड्या, चिखलामध्ये किंवा रेतीमध्ये एकदम, किंवा दगडाला चिटकून असतात. तर ते आपल्याला हाताला बरोबर किंवा पायाला स्पर्श करून पकडावे लागतात. तुम्ही आता किती वेळ पाण्यामध्ये आहात आणि किती खुबे तुम्हाला मिळालेले आहेत? तर तरी सध्या आम्हाला अर्धा एक तास झाला. एक तास झाला आम्हाला अप्रतिम. एक तासामध्ये आम्ही एवढे खुबे तरी पकडले आहेत. नाही म्हटलं तरी 1 किलो असतील. बघूया जरा आपण पीक लुक घेऊया खुब्यांचा. थोडं वरती घ्या, प्रेक्षकांना दाखवतो. सो ज्यांना माहिती नसेल याला खुबे असे बोलतात, म्हणजे मराठी शिंपले. शिंपले सिंपल यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. मोत्यात. सो ह्यांचा जीव अडकलाय पाण्यात. खुबे शोधण्याच्या नादात उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. सो ह्याचा फडशा पाडण्याचा प्रोग्राम कधी केला आहे तुम्ही? उद्या. उद्या वार आहे चांगलाच, त्यामुळे आम्ही उद्याच फडशा पाडणार आहोत त्याच्या. अप्रतिम. आमचे ट्रेनर आहेत, मागे ट्रेनर आहेत. तुम्हाला ट्रेनर काय दिसेल असे झालेले आहेत. खोलवर गेलेले आहेत मोठे खुबे पकडण्यासाठी. वर्षानुवर्षीचा अनुभव त्यांच्या साथीला आहे. तुम्ही बघत आहात एक व्यक्ती खूप आतपर्यंत गेलेली आहे आणि ती दिसेन अशी झालेली आहे. म्हणजे खुब्यांवरचं प्रेम किती खूप रित्या त्यांनी निभवत आहेत. हे इकडे आहेत महेश नाईक. आता आपण ह्यांना कॅप्चर करू शकतो कारण की हे आता कपड्यांमध्ये तुम्हाला दिसत आहेत. काही वेळेपूर्वी ते पाण्यात होते आणि कपडे त्यांचे बाहेर होते. अशी सुंदर अशी गड नदी तुम्हाला दिसत आहे. दुतर्फा
हिरवळ झाडी, म्हणजे या मे महिन्यात सुद्धा कशी हिरवळ पसरलेली आहे ते बघा, हेच कोकणातलं वैशिष्ट्य। आणि हा सुंदर असा सनसेट। भावजींना विचारा प्रश्न, भावजींना सुद्धा आपण एक दोन प्रश्न विचारू। सो हे इथे दिनेश साळवी, तुमचे पाय पोचतायत का हो खालपर्यंत? पोहतोय मी पाण्यात। तुम्हाला कितपत यश आलेलं आहे खुबे पकडण्यात? आम्हाला 10-15 मिळाले। अप्रतिम। सारा पुरती आहेत। छान, आमच्या वाटणीचे आम्ही काढलेले। म्हणजे ज्यांना पकडण्यात अपयश आलेलं आहे त्यांना नुसतं सारच प्यावं लागणार आहे। हो हे बरोबर आहे। बापरे छान। तर हे आमचे सिनियर ट्रेनर रवी लाड। सो तुम्हाला प्रश्न मी विचारतो, खुबे पकडण्यासाठी कुठली वेळ बरोबर आहे? खुबे पकडण्यासाठी सकाळी 10-12 वाजेपर्यंत ही चांगली वेळ आहे। त्याला ऊन पण असतं आणि दिसायला पण खुबे चांगले दिसून येतात। ओके, आणि संध्याकाळी 4-5 सो दुपारच्या वेळेला म्हणजे खुबे शोधण्यात आपल्याला एवढं यश मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? आणि केवढ्या पाण्यामध्ये उतरणं योग्य आहे खुबे पकडण्यासाठी? जास्तीत जास्त छातीच्या एवढं पाणी असलं बस झालं, तेवढं आपल्याला हाताला भेटायला पाहिजे ना, हात आपला तळाला लागायला पाहिजे। तुम्ही हाताने चाच पडता की पायाने? दोन्ही हाताने पण चाच पडून भेटतात आणि पायाने पण चाच पडून भेटतात। दगडांच्या खाली खुबे लपलेले असतात हे योग्य आहे का? दगडांच्या बरोबर आहे, वाळू असेल तिथे किंवा चिखल असेल, चिखलच्या ठिकाणी जास्त खुबे भेटून येतील आपल्याला। तुम्ही किती वर्ष खुबे म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करता? 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। अप्रतिम अप्रतिम। आणि या नदी बद्दल तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही? गड नदीचा आता जास्तीत जास्त खोल होत चालली आणि पाणी पण कमी होत चालले। पहिले भरपूर पाणी असायचं, आता कमी पाणी प्रमाणात आहे। हा ग्लोबल वॉर्मिंगचा एक परिणाम आपण बोलू शकतो, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम बोलू। ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आम्हाला गायडन्स दिल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल। ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून। चॅनल नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये।